औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं, धाराशिवचं उस्मानाबाद झालं आणि आता अहमदनगरचंही पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर झालं. पण आता जे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतरावेळी झालं तेच श्रेयवादाचं राजकारण आता अहिल्यानगरच्या बाबतीत पण होतंय. आता अहमदनगरला अहिल्यादेवींचं नाव देण्यात आलं, पण याचं नेमकं श्रेय कोणाचं, नगरच्या नामांतरावरून श्रेयवादाचं काय राजकारण रंगतंय जाणून घेऊयात या व्हिडिओतून. आता अखेर अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं करण्यात आलंय. राज्यभरात या निर्णयाचं स्वागत होत आहे. महाविकास आघाडीच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचं नामांतर झालं, संभाजीनगर असं नामांतर ठाकरेंनी केलं होतं. महायुतीचं सरकार आल्यावर शिंदेंनी त्यात दुरुस्ती केली, छत्रपती संभाजीनगर असं नामांतर झालं. यानंतर अहमदनगर जिल्हा नामांतराची मागणी बळ धरू लागली. राज्यभरातल्या धनगर समाजाकडूनही मागणी होत होती. हिंदुत्ववादी संघटनांचाही याला चांगला प्रतिसाद मिळाला. मागच्या वर्षी या संबंधीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. चौंडी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ही घोषणा करण्यात आली होती. यानंतर 10 महिन्यांनी हा निर्णय झाला. यानंतर श्रेयवादाची रस्सीखेच सुरू झाली. अजित पवारांच्या एका पोस्ट नंतर हा वाद सुरू झाला. आता अजित पवारांची पोस्ट काय होती, तर अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराबद्दल अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. त्यांनी पोस्ट करून फेसबुकमध्ये लिहिलं की अहमदनगर शहराचं नाव अहिल्यानगर करण्याच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी एकनाथ संभाजी शिंदेजी व राज्य मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानतो. या पोस्टमध्ये त्यांनी अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकताना त्यांनी लिहिलं, राज्य मंत्रिमंडळानं घेतलेला हा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणार आहे. त्यांचे विचार कार्य स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगलं कार्य करण्यासाठी प्रेरणा देणार आहे. या निर्णयानं अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील 13 कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे. या निर्णयाचं श्रेय त्यांनी आमदार जगताप आणि नितीन पवारांना दिलं. त्यांनी लिहिलं की हा निर्णय होण्यात आमदार सर्वश्री, संग्राम जगताप, दत्तामामा भरणे, नितीन पवार या लोकप्रतिनिधींची महत्वाची भूमिका बजावली. त्या सर्वांचं तसंच समस्त महाराष्ट्रवासियांचं मी मनापासून अभिनंदन करतो. नगर जिल्ह्याच्या नामांतरानंतर गोपीचंद पडळकरांनी फेसबुक पोस्टमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. त्यांनी लिहिलंय की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडीत झाला. जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावं ही मागणी मी 2022 साली केली. याच्या समस्त बहुजन समाजानं स्वागत केलं आणि आज कॅबिनेट मिटिंगमध्ये या नावाला मान्यता देण्यात आली. सोबतच या निर्णयाचं श्रेय त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देत त्यांचे आभार मानले. मात्र या पोस्टमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उल्लेख टाळला. पोस्टच्या शेवटी त्यांनी लिहिलं की मी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाच्या चरणी नतमस्तक होतो, हे श्रेय तुम्हा सर्वांचं आहे. अजित पवार महायुतीत सामील झाल्यानंतरही पडळकरांनी अजित पवारांवर टीका केली होती. एकत्र सरकारमध्ये असूनही दोघांमध्ये असलेली धुसफूस पुन्हा अधोरेखित झाली आहे. पण तुम्हाला काय वाटतं, या नामांतरासाठी खरे प्रयत्न कोणी केले? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.